महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे डेंग्यू आणि चिकनगुनियासह विविध आजार विकारांसंदर्भात जनजागृतीपर मोहीम राबविण्यात आली. सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं प्रभाग क्रमांक 15 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल इथं डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया या आजारांबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात आली. यावेळी नगरसेविका श्रीदेवी फुलारे, पालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर नवले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका साबळे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा हेमा चिंचोळकर, मुख्याध्यापक सपाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर नवले यांनी पावसाळ्यात होणारे डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया आदी आजारांबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनेची विस्तृतपणे माहिती दिली. कीटकांमुळे काय आजार होतात, उदाहरणार्थ डासांमुळे आजार होतो, माहित आहे ना तुम्हाला कुठला आजार होतो डासामुळे? व्हेरी गुड, तुम्हाला माहित आहे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया. हुशार आहेत या शाळेची मुलं, हुशार आहेत मॅडम. येतो खरंच तर हे जे रोग होतात कीटकांमुळे जे रोग होतात ते रोग होऊ नये म्हणून आपण हे अशा प्रकारची जनजागृतीची मोहीम आपण पूर्ण सोलापूर शहरभर राबवत आहोत. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जॉन फुलारे यांनी आरोग्य जनजागृती मोहीम राबवण्यामागील हेतू स्पष्ट करून डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे या आजारापासून बचाव करून घेण्याचं आवाहन केलं. या कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते.